कोविड 19 दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण झाली. देशभरात कुठे बेड उपलब्ध नव्हते, कुठे ऑक्सिजन, तर कुठे औषधं. अशा परिस्थितीतही आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीने गुजरातच्या दाहोदमधल्या एका महिलेने 7 महिने कोरोनाशी संघर्ष केला आणि अखेर त्यावर मातही केली. गीताबेन धार्मिक यांचे पती सांगतात की उपचारादरम्यान खूप अनिश्चितता होती, खूप बऱ्या वाईट गोष्टी कानी पडत होत्या. अशात डॉक्टरांच्या मेहनतीने तसंच मित्रपरिवाराच्या पाठबळाने ते त्यांच्या पत्नीला रुग्णालयातून घरी परत आणू शकले. यहाँ के डॉक्टर्स ने, मेरे फ्रेंड ने, मेरे सभी दोस्तों ने, स्टाफ ने बहुत मेहनत करी और जितने हायर सेंटर से डॉक्टर से संपर्क कर सकते थे उनका ओपिनियन लिया. इस तरीके से सभी का ओपिनियन ले लेके हमने आज इस तरीके से सर्वाइव करते करते आज 7 महीने हमको हो गए और आज वो ठीक है. पर ऑक्सीजन की डिमांड अभी भी है, पर 1.5 kg पे उनकी डिमांड रहती है. वो धीमे धीमे, डॉक्टर का ओपिनियन ये है कि धीमे धीमे वो खत्म हो जाएगा और अपने आप ठीक हो जाएंगी वो. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असताना गीताबेन भोपाळला गेल्या होत्या. तिथून परतल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. ताप आल्याने त्यांना मे महिन्यात रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना काही काळासाठी बडोद्याच्या एका हॉस्पिटलला हलवण्यात आलं होतं. यानंतर त्यांना परत दाहोदमध्ये भरती करण्यात आलं. और मे 28 को मैंने इनका चेकअप कराया तो वहां पे सिम्टम्स दिख रहे थे तो चेकअप कराया तो वहां थोड़ा पॉजिटिव लक्षण दिखे. उसके बाद सीटी स्कैन कराया तो उसमें 100% क्लियर हुआ कि नहीं इन्हें संक्रमित है. तो 1 तारीख को मैंने इनको फीवर आने की वजह से मैंने 1 तारीख को एडमिट करा दिया. मेन हॉस्पिटल दवाखाने में एडमिट कराया तो 1 तारीख को फिर भी ये नॉर्मल रही. करीबन 3-4 तारीख तक वो नॉर्मल रही. उसके बाद इनके थोड़े से लक्षण बढ़ गए और ये ऑक्सीजन की डिमांड बढ़ गई. डॉक्टरांनुसार इच्छाशक्तीच्या जोरावर गीताबेन या 9 वेळा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्या. त्यानंतर त्या हळूहळू ठीक होऊ लागल्या आणि अखेर 7 महिन्यांच्या उपचारांनंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. डॉक्टर आणि हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून गीताबेन यांना हॉस्पिटलमधून रवाना केलं. घरीसुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत केलं.